आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जांभळीच्या विद्या मंदिर शाळा नंबर 1 मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम. जांभळी येथील विद्या मंदिर शाळा नंबर 1 मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जांभळीत विद्या मंदिर शाळा नंबर 1 मध्ये शनिवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 5 वाजता स्नेह संमेलनास सुरुवात झाली. आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील, विकास सोसायटी जांभळीचे चेअरमन अण्णासाहेब प्रेमगोंडा पाटील होते. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेह संमेलनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत उपस्थितांचे चांगले मनोरंजन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त आणि विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समिती सभापती सौ मीनाक्षी कुर्डे, उपसभापती सौ कविता चौगुले, पंचायत समिती सदस्य संजय माने, गट शिक्षण अधिकारी आर डी काळगे, नांदणी केंद्र प्रमुख प्रभावती लंबे, जांभळीच्या सरपंच सौ माधुरी देवकारे आदी मान्यवरांसह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम.